मी रंगनाथ विश्वनाथ साहब अंकापूर, अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर। शिवस्मारक व लोकमल्ल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 20 ते 23 किल्ले बांधणीचं वेळ राहील आणि त्यामध्ये जे काय स्पर्धक राहणार आहेत ते शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट असे 3 गटातून ही स्पर्धा होणार आहे। गेल्या 21 वर्षापासून आपण हे सगळं आयोजन करत असतो आणि प्रत्येक वेळेला 18, 20, 22 असे संघांचा सहभाग असतो आणि आत्तापर्यंत कमीत कमी 6,500-7,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। यासाठी आपण काही बक्षिसाची रक्कम ठेवतो। यावेळेला जे काही बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आलेली आहे ती प्रथम, द्वितीय, तृतीय 3 गटातून प्रथम 3,000, द्वितीय 2,000 आणि तृतीयला 1,000। त्याचबरोबर जे मुलं यामध्ये स्पर्धेत भाग घेणार आहेत त्यांचं दुपारच्या भोजनाची व्यवस्था आम्ही 3 दिवस करणार आहोत। हां, यासाठी जे काही साहित्य लागणार आहे, दगड, माती, विटा वगैरे, हे सर्व जे काय आहे पर्यावरणपूरकच राहील। पर्यावरणाला हानिकारक असे कुठलेही वस्तू वापरण्यात येणार नाहीत आणि ह्याचा सगळा पुरवठा मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं स्मरण प्रत्येक नव्या पिढीच्या अंतःकरणामध्ये रुजावा आणि शिवाजींनी जे कार्य केलं, जनतेसाठी जे महान कार्य केलं, जनतेच्या सुरक्षेसाठी जे महान कार्य केलं, हे आजच्या पिढीला माहिती व्हावं, नवयुवकांना माहिती व्हावं, लहान मुलांना लहान मुलींना माहिती व्हावं, याची जाणीव व्हावी यासाठी किल्ले बांधणी स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत। या किल्ले बांधणीतून मुलांच्या अंगामध्ये ऐतिहासिक स्मृती जागृत व्हावी हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश आम्ही समोर ठेवून शिवस्मारक मंडळ आणि लोकमल्ल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारकाच्या प्रांगणामध्ये आम्ही 20 ते 24 या कालावधीमध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करत आहोत।